दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकचे भूमिपुत्र सीआरपीएफच्या फोर्समधील हेड कॉन्स्टेबल जवान सचिन चौहान हे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कर्तव्य बजावत असताना राजधानी दिल्लीत शहीद झाले। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले। नाशिकमधील आडगाव कोणार्क नगर येथील इच्छामणी नगरमध्ये राहत असलेले सीआरपीएफ फोर्समधील हेड कॉन्स्टेबल जवान सचिन श्रीराम चौहान यांच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरात व त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली। त्यांच्या पार्थिवावर दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता नांदूर येथील स्मशानभूमी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले। सीआरपीएफ फोर्समधील वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबियांच्या वतीने सचिन चौहान यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या 3 फायरी झाडून सलामी दिली। जवान सचिन चौहान यांच्या पश्चात त्यांच्या आई, पत्नी, एक मुलगा, 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे। अधिकाऱ्यांनी मयत सचिन चौहान यांचा मुलगा, पत्नी व तसेच इतर कुटुंबीय नातेवाईक यांचे सांत्वन केले। स्वर्गीय चौहान यांच्या मुलाने अंतिम संस्कार करून पार्थिवास अग्नी दिला। दरम्यान सचिन चौहान यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।